नमस्कार, मी ऋषिकेश करभाजन, पोलीसनामामध्ये आपले स्वागत. भ्रष्टाचार आणि निवडणूक पद्धतींमध्ये सुधारणा अशा अनेक उद्दिष्टे लक्षात घेत समाजसेवक अरविंद केजरीवाल आणि अन्य समविचारी लोकांनी 26 नोव्हेंबर 2012 रोजी आम आदमी पार्टीची सुरुवात केली. डिसेंबर 2013 झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून निवडणूक लढवली होती. याच निवडणुकीत भाजपा खालोखाल आम आदमी पार्टीने दुसरा क्रमांक पटकावला. याचबरोबर नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा 22,000 मतांनी पराभव केला होता. मात्र कालांतराने आम आदमी पार्टीचे उमेदवार आपली छाप टाकण्यात सक्षम झाले नाहीत. त्यावेळेस डिपॉझिट जप्त होत असलेली आम आदमी पार्टी 2019 निवडणुकांमध्ये जोरदार तयारीने उतरली आहे. तर मागच्या 4 वर्षात जे काही आपण अच्छे दिनाचे स्वप्न पाहिले होते ते अच्छे दिन तर आले नाही, पण महाभयंकर परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. आणि हा म्हणजे थोडक्यात बेसिक जगण्याचा संघर्ष आता चाललेला आहे. आता हा जगण्याचा संघर्ष आज म्हणजे एका साईडला पूर्ण भारत गेव्या आणि ह्या सगळ्या परिस्थितीत आज दिल्लीमध्ये जी परिस्थिती आहे की तिकडे जेव्हापासून आम आदमी पार्टीची सरकार आलेली आहे तिकडे एकही अजून आंदोलन किंवा आपलं हे झालं नाही. इकडे 4 वर्षात तुम्ही पाहिलंस की दिवसेंदिवस आंदोलन प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे आपण जगण्यासाठी इकडे संघर्ष चाललेला आहे सगळ्या स्तरावर. आता हे समस्या आहे, नुसतं आम्ही समस्येवर टीका करून तर काही समस्या सॉल्व्ह होणार नाही. तर मग आम आदमी पार्टीचा जो अप्रोच असतो की आम आदमी पार्टी नुसतं समस्या नाही, समस्येचं एक अनालिसिस करून त्याच्यावर आम्ही सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो. आणि जर लोकशाहीची व्याख्या म्हटली तर लोकशाही काय, लोकशाही म्हणजे शेवटी आमचं जे आहे की जनतेमधून जनतेसाठी जनतेने निवडलेला प्रतिनिधी. तर हेच धागा घेऊन जे मला वाटतं हा पहिल्यांदा आहे की आम आदमीमधून आम आदमीने आम आदमीचा मुख्यमंत्री निवडायचा आहे हे आहे. कारण आज जनतेने जनतेमधून जनतेचा मुख्यमंत्री निवडायचा आहे. आणि महाराष्ट्रात याच धर्तीवर या लढाईत म्हणजे आमची लढाई सरळ एक प्रामाणिक एक भ्रष्टाचाराविरुद्ध इमानदार याच्याविरुद्ध आहे. कारण आज जे काय तुम्हाला समस्या दिसत आहे याचं मेन मुख्य कारण आहे भ्रष्टाचार. आणि भ्रष्टाचार जिकडे संपला तर भ्रष्टाचार कमी झाल्याने आणि गुड गव्हर्नन्स दिल्याने काय चांगले परिणाम होतात ते तुम्हाला दिल्लीत पाहिलं असेल की दिल्लीमध्ये चांगल्या शाळा आहेत, चांगलं आरोग्य आहे, म्हणजे फ्री एज्युकेशन, फ्री हेल्थ, पाणी 20,000 लिटर फ्री मिळत आहे तुम्हाला, सगळ्यात स्वस्त वीज आहे. सो हे काय तिकडे फक्त एक भ्रष्टाचार कमी झाला असं काय, तिकडे जाधवची कांडी काय आम आदमी पार्टी आणि केजरीवालनी फिरवलेली नाहीये. फक्त तिकडे बेईमान लोक आणि भ्रष्टाचारी लोक जाऊन इमानदार लोक आलेली आहे. तर ह्याच धर्तीवर आम्ही हे सगळं म्हणजे आम्ही हेच उद्देश घेऊन आम्ही या थोडक्यात आमच्यासाठी एक पॉलिटिकल रेव्होल्युशन आहे. आम आदमी पार्टी नॉट अ पॉलिटिकल पार्टी बट इट्स अ पॉलिटिकल रेव्होल्युशन.